मित्रांनो, तुमचं टॉपिक मराठीवर स्वागत आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण बघणार आहे क्विक एक्सेल टूलबारचा उपयोग कसा करायचा अंडू आणि रिडू करण्यासाठी. तर मित्रांनो, अंडू आणि रिडू म्हणजे काय? जर समजा तुम्ही कोणतं काम करत असाल एक्सेलच्या शीटमध्ये आणि चुकून जर तुम्ही कोणता डाटाला कोणता डाटा इटॅलिक केला, ह्याचा समजा तुम्ही कलर चेंज केला किंवा ह्याला तुम्ही काय अंडरलाईन केली, जरी तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथून क्विक एक्सेल टूल बारवर तुम्ही अंडू करू शकता. इथं तुम्ही शॉर्टकट पण वापरू शकता, कंट्रोल प्लस झेड. तर मित्रांनो, कंट्रोल प्लस झेड तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही लास्टला जे कमांड दिले त्यापासून सुरुवात होतं अंडू व्हायला. तर मी कंट्रोल प्लस झेड करतो तर अंडरलाईन गेले, त्यानंतरनं कंट्रोल प्लस झेड केलं तर आपण जो कलर देता तो पण गेलेला आहे, आणि त्यानंतरनं कंट्रोल प्लस झेड केलं जिथं आपण इटॅलिक अप्लाय केलं तर ते पण गेलेलं आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला जर पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही जे आपण आत्ता अंडू केलं जर ते तुम्हाला हाय असं पुन्हा पाहिजे असेल, तो कलर जे आपण फॉन्ट अप्लाय केलं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते क्विक एक्सेल टूल बारवर रिडू नावाचं ऑप्शन आहे तिथून तुम्ही क्लिक करून पण चेंज करू शकता. जे तुम्ही लास्टला केलं तर ते चेंज होतं. तुम्ही इथं बघू शकता अक्षयचं इटॅलिक झाले, तर तुम्ही त्याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस वाय. तर तुम्ही कंट्रोल प्लस वाय क्लिक केलं तर आपण कलर दिलता तो पण आलेला आहे, त्यानंतर आपण अंडरलाईन दिलती ती पण इथं आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रेडू आणि अंडूचा उपयोग करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जय महाराष्ट्र.